Welcome friends. Today we are going to start the very interesting but very important topic for your NEET, that is digestion and absorption. It's very interesting and very simple topic. Aplyala ji diagram disthe ahe screen varti hi डायजेस्टिव सिस्टीमची डायग्रॅम आहे. आपण तिला नीट ऑब्झर्व करून घ्या, नंतर आपण पुढच्या टॉपिककडे वळूया. ह्युमन डायजेस्टिव सिस्टीम, इट इज मेड अप ऑफ टू पार्ट्स, दॅट इज एलिमेंटरी कॅनॉल अँड डायजेस्टिव ग्लँड्स. एलिमेंटरी कॅनॉल आणि डायजेस्टिव ग्लँड्स हे दोघं मिळून डायजेस्टिव सिस्टीम ही बनते. सुरुवातीला आपण माहिती घेणार आहोत एलिमेंटरी कॅनॉलच्या बद्दल. एलिमेंटरी कॅनॉल इज अबाउट 30 फीट लॉंग. इट स्टार्ट्स फ्रॉम माउथ अँड ओपन्स आउटसाइड थ्रू द एनस. एलिमेंटरी कॅनॉल हा जवळपास 30 फूट लांबीचा आहे, मात्र त्याच्यातला बराचसा भाग हा कॉइल्ड असतो आणि म्हणून तो आपल्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये इझिली मावू शकतो. याची सुरुवात ही माउथपासून होतोय अँड इट ओपन्स आउटसाइड थ्रू द ॲनस. इट इज द ॲक्च्युअल पॅसेज थ्रू विच फूड पासेस. हा प्रत्यक्षात अन्न मार्ग आहे, म्हणजे ह्या मार्गाने फूड पास होतो. याच्यातला जो दुसरा भाग आपण बघितला डायजेस्टिव्ह सिस्टीममधला, तो म्हणजे डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ह्या डायजेस्टिव्ह ग्लँड्समध्ये प्रत्यक्षात फूडची एंट्री होत नाही. डायजेस्टिव्ह ग्लँड्स दे ओनली हेल्प इन द डायजेशन ऑफ फूड, मात्र प्रत्यक्षात फूड हे ह्या डायजेस्टिव्ह ग्लँडच्या मध्ये एंट्री करत नसतं. या उलट डायजेस्टिव्ह ग्लँड पासून जे सिक्रेशन्स तयार होतात ते एलिमेंटरी कॅनॉलमध्ये आणून रिलीज केले जातात. मग एलिमेंटरी कॅनॉल म्हणजे काय हे आपण नीट लक्षात घ्या. अगदी सोप्या शब्दात म्हणजे हा अन्न मार्ग आहे, ज्या मार्गाने फूड पास होणार आहे. हा आहे एलिमेंटरी कॅनॉल. ह्या डायग्राममध्ये आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स दाखवलेले नाहीत. पहिल्या स्क्रीनवरची डायग्राम आणि ही डायग्राम याच्यामध्ये हा एक मुख्य फरक आहे, कारण आता आपण फक्त एलिमेंटरी कॅनॉल किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट हे अभ्यासत आहोत. पहिला पार्ट आहे माउथ, नंतर बकल कॅव्हिटी किंवा माउथ कॅव्हिटी, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन अँड ॲनस. हे सर्व पार्ट आहेत एलिमेंटरी कॅनॉलचे. कोणतीही सिस्टीम आपल्याला जर अभ्यासायची असेल तर आपण सर्व पार्ट्सचे नावं हे क्रमाने माहीत करून घेतले पाहिजेत, की ज्याच्याने आपला अभ्यास हा सोपा होतो. त्याचप्रमाणे जे खूप इझी क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये सिक्वेन्स विचारला जातो. फूड पॅसेज जो आहे त्याचा करेक्ट सिक्वेन्स कोणता, त्याच्यासाठी आपल्याला सिक्वेन्सने हे सर्व नावं माहीत पाहिजेत. एक एक करून आपण या सर्व पार्ट्सची माहिती ही घेणार आहोत. फर्स्ट पार्ट इज द माउथ. माउथ इज अन ओपनिंग बाउंड बाय अप्पर अँड लोअर लिप. ॲक्च्युली माउथ हा ऑर्गन नाही, इट इज द ओपनिंग. आणि याच्या वरच्या बाजूला अप्पर लिप आणि खालच्या बाजूला लोअर लिप आहे, म्हणजेच वरचा ओठ आणि खालचे ओठ हे मिळून माउथ हे बनलेलं आहे. ह्या लिप्समध्ये जे मसल्स असतात ह्या मसल्सचं नाव आहे ऑर्बिक्युलॅरिस ओरिस. ह्या डायग्राममध्ये आपण हे मसल दाखवलेले आहेत, हा लोअर लिप, खालचा ओठ, हा वरचा ओठ, अप्पर लिप. हे जे मसल्स आहेत हे आहेत ऑर्बिक्युलॅरिस ओरिस, अँड दीज मसल्स
दे आर रिस्पॉन्सिबल फॉर मूवमेंट ऑफ लिप्स। आपण जी मूवमेंट करतो, ओठांची जी आपण हालचाल करतो, ती ह्या मसल्समुळे आपल्याला शक्य होत असते। मसलचं नाव आपण लक्षात घ्या, ऑर्बिक्युलरिस ओरिस। मात्र काही मॅमल्समध्ये ह्या प्रकारचे मसल्स हे नसतात, उदाहरणार्थ डॉल्फिन किंवा व्हेल यांच्यामध्ये ऑर्बिक्युलरिस मसल्स नाहीत। तो नाही म्हणतोय बघा, त्याच्यामध्ये ऑर्बिक्युलरिस मसल्स नाहीत। सेकंड पार्ट इज बकल कॅव्हिटी, इट इज ऑल्सो नोन ॲज द माउथ कॅव्हिटी। माउथ ओपन्स इन टू अ लार्ज स्पेस कॉल्ड बकल कॅव्हिटी। तोंड उघडल्यानंतर तोंडाच्या आतमध्ये आपल्याला जी स्पेस दिसते त्याला आपण बकल कॅव्हिटी किंवा माउथ कॅव्हिटी असं म्हणतो। अगदी सोप्या याच्यात सांगायचं तर आपण आ केलं तोंड उघडून की त्याच्या आतमध्ये जी स्पेस असणार याला म्हणायचं बकल कॅव्हिटी। बकल कॅव्हिटी इंटरनली लाईन्ड बाय म्युकस सेल्स। बकल कॅव्हिटीच्या आतल्या सरफेसवरती म्युकस सेल असतात। या म्युकस सेल्स पासून म्युकस नावाचं एक स्टिकी चिकट असं सिक्रिशन हे तयार होतं की ज्याच्यामुळे आपल्या बकल कॅव्हिटीचा इंटरनल सरफेस हा ओलसर ठेवला जात असतो। त्याचप्रमाणे दिस बकल कॅव्हिटी इज ऑल्सो लाईन्ड इंटरनली बाय स्ट्रॅटिफाईड स्कॅमस एपिथेलियम। आपण ॲनिमल टिश्यू चॅप्टरमध्ये या सर्व टिश्यूचे टाईप्स अभ्यासलेले आहेत। स्ट्रॅटिफाईड स्कॅमस एपिथेलियम हे ज्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असतं त्याच्यात एक लोकेशन म्हणजे आपलं एपिडर्मिस ऑफ स्किन, आणि हे जे दुसरं लोकेशन आहे हे आहे बकल कॅव्हिटीचं इंटरनल लाईनिंग। म्हणजेच थोडक्यात ज्या ठिकाणी फ्रिक्शन होतं, आपण जेव्हा अन्न खातो ते चावतो तेव्हा त्या ठिकाणी फ्रिक्शन होतं आणि त्या ठिकाणच्या सेल्स ह्या कंटिन्युअसली रिप्लेस केल्या जातात, म्हणून ह्या ठिकाणी स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम या प्रकारच्या सेल्स प्रेझेंट असतात। तर हा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला, हे आपण लक्षात घ्या की माउथ कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटीच्या इंटरनल लाईनिंगमध्ये कोणत्या प्रकारच्या सेल्स आहेत। बकल कॅव्हिटी आतमध्ये आपल्याला काहीशी अशा पद्धतीने दिसते बघा, हा अप्पर लिप या ठिकाणी दाखवलेला आहे, नंतर हा लोअर लिप, हे टीथ आहेत, आणि जो बकल कॅव्हिटीची वरची बाजू जी आहे म्हणजे रूफ, जो स्लॅब किंवा छताचा भाग असतो रूफ, याला म्हणतात पॅलेट। ह्या पॅलेटचा हा पुढचा जो भाग आहे हा anterior palate is a hard palate and it is made up of bones। तोंडाचा वरचा भाग, जर आपण आपली जीभ वरती तोंडाला लावली माउथ कॅव्हिटीच्या रूफला, तर हा वरचा जो भाग असतो हा कडक असतो, हा बोन्सने बनलेला आहे, याला हार्ड पॅलेट असं म्हणतात। आणि हा मागचा जो भाग आहे हा आहे सॉफ्ट पॅलेट, पोस्टेरियर पार्ट इज द सॉफ्ट पॅलेट, अँड फ्रॉम दिस सॉफ्ट पॅलेट देअर इज अ प्रोजेक्शन। ह्या सॉफ्ट पॅलेटपासून हे एक असं प्रोजेक्शन तयार झालेलं आहे जिथे हा मी पॉइंटर फिरवतोय, इट इज कॉल्ड युव्हुला, याला म्हणतात युव्हुला। या युव्हुलाचं काम म्हणजे इट प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ फूड इन इंटरनल नेअर्स। इंटरनल नेअर्समध्ये फूडची एंट्री होऊ न देण्याचं काम हा युव्हुला करत असतो। म्हणजेच ही जशी माउथ कॅव्हिटी बघा, तसं याच्या वरती नेझल कॅव्हिटी असते आणि नेझल कॅव्हिटीच्या मागच्या बाजूला इंटरनल नेअर्स असतात, पुढच्या बाजूला नाकाला जे छिद्र आपल्याला दिसत आहेत यांना एक्स्टर्नल नेअर्स म्हणतात। अशाच प्रकारचे छिद्र मागच्या बाजूला आतमध्ये पण आहेत, ते इंटरनल नेअर्स। जेव्हा आपण अन्न पाणी गिळतो तेव्हा हा जो युव्हुलाचा भाग आहे हा मागे ढकलला जातो, म्हणजे वरची
जे ओपनिंग आहे, वरचा जो पॅसेज आहे हा आपोआपच रेड्यूस होतो आणि अन्न पाणी हे खालच्या दिशेने जातं. तर अशा प्रकारे या युगुलाचं काम असतं. या दुसऱ्या डायग्रॅममध्येही आपल्याला आता हा ॲक्च्युअल फोटोग्राफ आहे, याच्यातही आपण हा युगुला चांगल्या प्रकारे बघू शकता. आपल्या तोंडामध्ये आपण जर अगदी आ करून बघितलं तर मागच्या बाजूला अशा प्रकारचं एक प्रोजेक्शन आपल्याला दिसतं. हे असतं युगुला. इन बकल कॅव्हिटी थ्री स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट. दीज आर टंग, टीथ अँड सलायव्हरी ग्लँड्स. बकल कॅव्हिटीमध्ये तीन प्रकारचे स्ट्रक्चर्स आहेत. एक म्हणजे टंग आहे, जीभ, दुसरं आहे टीथ म्हणजे दात, आणि तिसरं आहे सलायव्हरी ग्लँड्स म्हणजे ज्या ग्लँड्स सलायव्हा किंवा लाळ तयार करतात त्या. या सलायव्हरी ग्लँड्सबद्दलची माहिती आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स या टॉपिकमध्ये बघू. आता आपण ह्या दोघांचा फक्त अभ्यास करणार आहोत, टंग आणि टीथ. टंग इज हायली मस्क्युलर. टंग ही मसल्स पासून बनलेली आहे, म्हणजेच काय तर जिभेला हाड नाही असं आपण म्हणतो. जिभेमध्ये बोन नसतं. इट इज रिच इन मसल्स, हायली मस्क्युलर. इट इज अटॅच्ड टू बकल कॅव्हिटी बाय लिंग्युअल फ्रेन्युलम. हा ऑब्जेक्टिव्ह पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे, याला मी हायलाइट करून दिलंय वेगळ्या कलरने. हा शब्द नीट लक्षात घ्यायचा. फ्रेन्युलम लिंग्युअल म्हणजे ऑफ द टंग, जिभेशी संबंधित असेल तर त्याला लिंग्युअल असं म्हणतात. मी तुम्हाला एक लिस्ट बनवायला सांगितलेली आहे. लिंग्युअल शब्द आला याचा अर्थ ते टंगशी संबंधित असलं पाहिजे असं आपण गृहीत धरायचं आहे. मग त्या लिस्टमध्ये आपण हा एक शब्द ॲड करून घ्या. लिंग्युअल मीन्स टंग, आणि ही टंग माउथ कॅव्हिटीमध्ये बकल कॅव्हिटीच्या तळाशी अटॅच झालेली असते. कशाच्या साह्याने? या फ्रेन्युलमच्या साह्याने. अटॅच करणारा जो भाग असतो याला नेहमी फ्रेन्युलम असं म्हटलं जातं. फ्रेन्युलम हे अनेक ऑर्गन्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. अगदी आपले लिप्स जे आहेत, या लिप्सला सुद्धा फ्रेन्युलम आहे, ज्याच्याने हे लिप्स आपल्या बकल कॅव्हिटीशी अटॅच झालेले आहेत. मात्र आपल्याला हा शब्द महत्त्वाचा आहे, लिंग्युअल फ्रेन्युलम मीन्स द अटॅचमेंट ऑफ टंग विथ द बकल कॅव्हिटी. ऑन द एक्सटर्नल सरफेस ऑफ टंग थ्री टाईप्स ऑफ पॅपिली आर प्रेझेंट. आपण जर केअरफुली आपल्या जिभेचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की आपली जीभ जी असते याची वरची बाजू ही अगदी गुळगुळीत नाही, तर त्याच्यावरती लहान लहान आकाराचे उंचवटे आहेत, यांना पॅपिली असं म्हणतात. हे पॅपिली तीन प्रकारचे आहेत. फर्स्ट इज फिलिफॉर्म पॅपिली. दीज आर स्मॉल, व्हाईट इन कलर अँड दे आर मोस्ट इन नंबर, बट दे डू नॉट हॅव टेस्ट बड्स. ह्या ठिकाणी ह्या डायग्राममध्ये बघा, तिघ प्रकारचे पॅपिली आपण दाखवलेत. मात्र आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत हा फिलिफॉर्म पॅपिली. हे व्हाईट कलरचे असतात आणि यांची संख्या सगळ्यात जास्त असते. मात्र ह्या फिलिफॉर्म पॅपिलीच्या मध्ये टेस्ट बड नाहीत, म्हणजे याच्यामुळे आपल्याला जे टेस्ट किंवा चवीचं जे ज्ञान होणार आहे ते ह्या फिलिफॉर्म पॅपिलीमुळे होत नसतं. सेकंड इज फंजी फॉर्म पॅपिली. दीज आर रेड इन कलर, दे हॅव टेस्ट बड्स. यांच्यामध्ये मात्र टेस्ट बड्स आहेत अँड दे आर प्रेझेंट ॲट द टीप अँड ॲट द मार्जिन्स ऑफ द टंग. बघा डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय ह्या जिभेच्या कडेला आणि टोकावरती हे कोणत्या प्रकारचे पॅपिले दाखवले आपण, फंजी फॉर्म. हे रेड किंवा पिंक कलरचे असतात.
नंतर तिसरा टाइप आहे पॅपिलीचा सर्कमवॅलेट पॅपिली. दीज आर लार्जेस्ट इन साईज. हे सर्कमवॅलेट पॅपिली आहेत. आपल्याला अगदी क्लिअरली दिसतंय डायग्राममध्ये हे आकाराने सगळ्यात मोठे आहेत. बट दे आर फ्यू इन नंबर. सगळ्यात कमी संख्येने ते असतात. अँड दे आर प्रेझेंट ॲट द बेस ऑफ टंग. हे जिभेच्या मागच्या बाजूला बेसच्या भागामध्ये आहेत. अँड दे ऑल्सो कंटेन द टेस्ट बड्स. यांच्यामध्ये सुद्धा टेस्ट बड्स हे प्रेझेंट आहेत. म्हणजे आपल्याला चवीचं ज्ञान जे आहे ते कोणते पॅपिली करून देतात? सर्कमव्हॅलेट आणि फंजी फॉर्म. फिली फॉर्म हे व्हाईट कलरचे आहेत, त्यांच्यामध्ये टेस्ट बड्स नाहीत. मग तीन प्रकारचे पॅपिली चे नाव आपण लक्षात घ्या, फिली फॉर्म, फंजी फॉर्म अँड सर्कमव्हॅलेट. बघा, ही जी टंग तुम्हाला मी आता दाखवतोय ही आपल्याला ओळखायला आलाच असेल कोणत्या प्राण्याचा जबडा हा आहे. इट इज द टंग ऑफ टायगर. त्याच्या जिभेवरती बघा पॅपिली कशा प्रकारचे आहेत. आता ह्या ठिकाणी त्याला याच्याने काही टेस्टचं ज्ञान होत नाही, मात्र हे पॅपिली अगदी आपल्याला काटेरी अशा प्रकारची दिसत आहेत. दुसरी डायग्राम पण बघा. कार्निव्होरस हा मांसाहारी असल्यामुळे त्याला आपलं भक्ष्य नीट पकडून ठेवण्यासाठी या पॅपिलीचा उपयोग होतो. जसं आपल्यामध्ये जो पहिला आपण प्रकार पाहिला फिलिफॉर्म, हे सुद्धा आपल्याला त्या फूडची ग्रीप चांगली येण्यासाठी आहेत. मात्र आपल्यामध्ये हे पॅपिली लहान आकाराचे आहेत. हा वन्य प्राणी आणि मांसाहारी असल्यामुळे याची पॅपिली असे टोपदार आणि मोठ्या आकाराचे आपल्याला दिसतात. ॲट द पोस्टेरियर साईड इन्व्हर्टेड व्ही शेप ग्रू इज प्रेझेंट. टंगच्या मागच्या बाजूला इन्व्हर्टेड व्ही. आता बघा, मी इथे माझा पॉइंटर फिरवतोय. अशा प्रकारे हा व्ही दिसतोय. इन्व्हर्टेड म्हणजे उलटा आहे, बरोबर. तर याला म्हणतात सल्कस टर्मिनॅलिस. इट इज प्रेझेंट ॲट द पोस्टेरियर साईड अँड इट इज इन द इन्व्हर्टेड व्ही शेप्ड ग्रू. ही उलट्या व्ही आकाराची एक ग्रू या ठिकाणी आपल्याला दिसते. दिस ग्रू सल्कस टर्मिनॅलिस इट डिव्हाइड्स टंग इन टू ओरल पार्ट अँड फॅरिंजियल पार्ट. याच्या पुढचा जो भाग आहे, म्हणजे जो भाग तोंडाच्या बाजूला आहे, पुढच्या बाजूला आहे, याला म्हणतात ओरल पार्ट. आणि याच्या मागचा जो भाग आहे, जो आपल्या घशाच्या बाजूला आहे, याला म्हणतात फॅरिंजियल पार्ट, म्हणजे जो फॅरिंग्सच्या बाजूला आहे. म्हणून फॅरिंग्स पासून हा शब्द तयार झाला आहे, फॅरिंजियल. आता आपण माहिती घेऊया टीथ बद्दल. इन ॲडल्ट्स 32 टीथ आर प्रेझेंट. अगदी आपल्याला लहानपणापासून माहिती आहे की ॲडल्टमध्ये दात हे 32 असतात. ह्युमन बीइंग इज थिकोडोंट, मीन्स टीथ आर आर्टिक्युलेटेड इन बोनी सॉकेट. थिकोडोंटचा अर्थ लक्षात घ्यायचा, महत्वाचा शब्द आहे. आपले जे दात आहेत हे आपल्या जबड्यामध्ये जे जॉ बोन्स आहेत, अप्पर जॉ, वरचा जबडा आणि लोअर जॉ, ह्या दोन्ही जबड्याच्या बोन्सला खोलगट भाग म्हणजे सॉकेट असतात आणि त्याच्या आतमध्ये दात बसवलेले आहेत. आणि म्हणून अशी जी कंडिशन असते दातांची, याला म्हणतात थिकोडोंट. सर्व ॲनिमल्समध्ये दात ह्या प्रकारचेच असतील असं नाही. ह्युमन बीइंग इज डायफायोडोंट. ह्युमन बीइंग हा डायफायोडोंट या प्रकारचा आहे. मीन्स देर आर टू सेट्स ऑफ टीथ. दातांचे दोन सेट आपल्यामध्ये आहेत ही आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे. एक सेट म्हणजे मिल्क सेट किंवा टेम्पररी सेट आपण ज्याला म्हणतो, दुधाचे दात.
आणि परमनंट सेट किंवा डेसिड्युअस सेट जे कायमचे दात, दुधाचे दात पडल्यानंतरचे दात येतात ते डेसिड्युअस किंवा परमनंट सेट, असे दोन सेट आपल्यामध्ये दातांचे येतात. आणि म्हणून आपलं वर्णन, आपल्या दातांचं वर्णन करताना त्याला आपण डायफायोडोंट असं म्हणतो. काही ॲनिमल्स मोनोफायोडोंट आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये दातांचा एकच सेट असतो, तर काही पॉलीफायोडोंट सुद्धा असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये दात कितीही वेळा येतील, पडल्यानंतर पुन्हा पुन्हा ते येत राहतील. तसंच ह्युमन बीइंग इज हेट्रोडोंट. हेट्रो मीन्स डिफरंट, डोंट मीन्स टीथ. ऑल टीथ आर नॉट सिमिलर. हेट्रोचा अर्थ माहिती आपल्याला, हेट्रो म्हणजे डिफरंट आणि होमो म्हणजे सिमिलर. काही ॲनिमल्स होमोडोंट असतात, त्यांचे सगळे दात एकसारखे असतात, मात्र ह्युमन बीइंग जो आहे आपल्यामध्ये सर्व दात एकसारखे नाहीत, तर ते चार प्रकारचे असतात. कोणते हे आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत, मात्र त्याच्या आधी आपण हे तीन शब्द लक्षात घ्यायचे. ह्युमन टीथ आपण डिस्क्राईब कशा प्रकारे करणार? ह्युमन टीथ आर थिकोडोंट, डायफायोडोंट अँड हेट्रोडोंट. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याला नीटसाठी. याच्या व्यतिरिक्त जर काही वेगळा शब्द अजून असेल तर आपल्याला ऑप्शन निवडताना हे तीन शब्द म्हणून नीट माहीत असले पाहिजेत. म्हणजे ह्युमन टीथ आपण कशा पद्धतीने डिस्क्राईब करणार, त्याच्यासाठी हे तिघं शब्द आपण नीट लक्षात घ्या. आताच आपण पाहिलं की ह्युमन बीइंग हा हेट्रोडोंट या प्रकारचा ॲनिमल आहे. मग हे चार टाईप कोणते बघा. हा पहिला टाईप म्हणजे इनसिजर्स, हे अगदी समोरचे जे दात आहेत हे इनसिजर्स आपण यांना म्हणतो. मराठीत आपण यांना पटाशीचे दात म्हणतो. त्याच्या बाजूला हे जे दात आहेत दीज आर कॅनाइन्स, म्हणजे सुळे दात. नंतर त्याच्या मागे थोडेसे रुंद आकाराचे जे दात दिसतात ते प्रीमोलर्स, म्हणजे उपदाढा. आणि मोलर्स सगळ्यात मागचे, सगळ्यात रुंद मोलर्स म्हणजे दाढा. तर चार प्रकारचे दात आपल्यामध्ये आहेत, म्हणजेच सर्व दात एकसारखे नाहीत. मीन्स वी आर नॉट होमोडोंट, वी आर हेट्रोडोंट. अँड दीज फोर टाईप्स आर इनसिजर्स, कॅनाइन्स, प्रीमोलर्स अँड मोलर्स. बघा, ह्या दोघी डायग्रॅम आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ही जी पहिली डायग्रॅम आहे ही आपली लहान मुलांमध्ये दात कशा प्रकारचे असतात, एक 7-8 वर्षाचं मुलं असेल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं डेंटिशन, दातांची रचना आपल्याला दिसते. आणि ॲडल्टमध्ये अशा प्रकारचे दात आपल्याला दिसतात. या ठिकाणी आपण ह्या दातांना विशिष्ट रंगांमध्ये दाखवलेलं आहे, हे इनसिजर्स. आता आपण आपलं एक रबूक घ्या, त्याच्यामध्ये बघा इनसिजर्स किती आहेत. टोटल चार आहेत, बरोबर. हे इनसिजर्स जे आपण ग्रीन कलरने दाखवले, पिंक कलरने दाखवले. आपण इनसिजरच्या बाजूला काय सांगितलेत, कॅनाइन्स, हे दोन आहेत कॅनाइन्स पिंक कलरमध्ये. नंतर प्रीमोलर्स ह्या पुन्हा चार आहेत, इकडे दोन इकडे दोन. आणि मोलर्स सहा आहेत, इकडे तीन आणि इकडे तीन. हे झालं अप्पर जॉच्या बाबतीत. तेच ह्या आपण जर एखाद्या चाईल्डमधले दात बघितले, 7-8 वर्षाचं मूल असेल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दातांची संख्या आपल्याला दिसते. ही डायग्रॅम अतिशय महत्त्वाची आपल्यासाठी आहे, याच्यावर डिपेंड क्वेश्चन सुद्धा आपल्याला विचारले जातात. आणि म्हणून आपल्या समोर ही डायग्रॅम नेहमी असली पाहिजे. आता आपण एक नवीन कन्सेप्ट या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता बघा, मी ह्या जॉला दोन भागामध्ये डिवाइड केलं, इथे मी एक उभी रेष टाकली. आता हा अप्पर जॉ, हा अप्पर जॉ इथे नाव दिलंय आपण. हा लोअर जॉ, हा खालचा जबडा. आता आपण काय केलं, अप्पर जॉला हाफ, दोन हाफ त्याचे केलेत, म्हणजे दोन हाल्फ आपण त्याचे केलेत.
लोअर जॉचे दोन समान भाग आपण करून टाकलेत। याच्यावरून आपल्याला डेंटल फॉर्मुला अभ्यासायचा आहे। आता बघा, आपण ह्या ऍडल्ट पर्सन मध्ये बघूया की इनसिजर्स आपण मोजा, पटकन मोजायचंय, पटकन सांगायचंय। इनसिजर्स आपल्याला फक्त कोणते सांगायचे आहेत, हाफ अपर जॉ मधले, लोअर जॉ नाही, आणि हाफ फक्त इकडच्या बाजूचे सोडून द्यायचे, कोणती एक बाजू घ्या। बघा इनसिजर्स किती आहेत, दोन, बरोबर सांगितलं तुम्ही। आता सांगा कॅनाइन्स, वन हा एक, नंतर प्रीमोलर सांगा, गुड, टू, अँड मोलर्स थ्री, बरोबर। इथे ज्या संख्या आल्या 2, 1, 2, 3 त्याच पद्धतीने ह्या हाफ अप्पर जॉमध्ये संख्या आपल्याला दिसते। मग हे जे आहे 2, 1, 2, 3 हा झाला डेंटल फॉर्मुला, मात्र हा फक्त कोणत्या जॉमधला सांगतोय, आपण अप्पर जॉमधला। लोअर जॉमध्ये पण किती आहेत, सेम तितकेच, संख्या तीच। म्हणजे मग डेंटल फॉर्म्युला कसा सांगणार आपण, अप्पर जॉचे 2, 1, 2, 3 आणि लोअर जॉचे 2, 1, 2, 3, तो कशा पद्धतीने आपण लिहायचा ते आपण बघू पुढे। मात्र तुम्हाला मी एक काम देणार आहे, आता हा जो दुसरा जॉ या ठिकाणी दिसतोय, तुम्हाला याचा डेंटल फॉर्म्युला शोधून काढायचा आहे। मात्र पहिल्यांदा आपण डेंटल फॉर्म्युला ऍडल्ट ह्युमन बेईंगचा बघूया। बघा हा जो डेंटल फॉर्म्युला आहे 2, 1, 2, 3 अपॉन 2, 1, 2, 3, आता याच्याने आपल्याला भागाकार करायचा नाही, तुम्ही याला भागून टाकलं 2123 भागिले 2123, उत्तर आलं 1। हे काही आपण कॅल्क्युलेशन करत नाही या ठिकाणी। हा 2 म्हणजे काय, बघा पहिला 2 म्हणजे काय, इनसिजर्स, दुसरा 1 कॅनाइन्स, हा तिसरा 2 म्हणजे प्रीमोलर्स, आणि हा चौथा 3 म्हणजे काय, मोलर्स। 2, 1, 2, 3 क्रमाने, नेहमी क्रमाने सांगायचा असतो डेंटल फॉर्म्युला, इनसिजर्स, कॅनाइन्स, प्रीमोलर्स आणि मोलर्स। हे कोणत्या भागातले, वन साइड हाफ अपर जॉ, म्हणजे हाफ अपर जॉचा हाफ पार्ट। तसंच हे खालची संख्या, वन साइड ऑफ लोअर जॉ, हे खालचे, हा अपर जॉ आहे म्हणून ते वरती लिहिले आपण, हा लोअर जॉ आहे म्हणून ही संख्या खाली लिहिली। 2, 1, 2, 3 अपॉन 2, 1, 2, 3, दिस इज द डेंटल फॉर्म्युला फॉर ऍडल्ट ह्युमन बीइंग। आता याच्यावरनं टोटल टीथ आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहोत, बघा हा पहिला 2 अपॉन 2 हे इनसिजर्स आहेत, अपर जॉ मधले 2, लोअर जॉ मधले 2, अर्थात हाफ येतो। कॅनाइन्स हाफ अपर जॉ मध्ये 1, हाफ लोअर जॉ मध्ये 1। प्रीमोलर्स हाफ अपर जॉ मध्ये 2, हाफ लोअर जॉ मध्ये 2। मोलर्स हाफ अपर जॉ मध्ये 3, हाफ लोअर जॉ मध्ये 3। आणि हे सगळं हाफ जॉ मधलं आहे म्हणून ह्या पूर्ण याला आपण कशाने मल्टिप्लाय केलंय, या 2 गुणलंय त्याला, म्हणजे ह्या वरतीची बेरीज झाली 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 3 8, खालच्या जी बेरीज 8, वरच्या 8 खालच्या 8, दोघांना 2 गुणलं म्हणजे वरचे 16 खालचे 16, टोटल आले 32। तर अशा प्रकारे हा डेंटल फॉर्म्युला आपण काढत असतो। तुम्हाला मी या दुसऱ्या डायग्राम मधला डेंटल फॉर्म्युला काढायचा सांगितलं आहे। व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच आपण मला मेसेज करायचा आहे डेंटल फॉर्म्युला काढून, की चाइल्डमध्ये डेंटल फॉर्म्युला किती येतो। तर तुम्ही म्हणाल हा डेंटल फॉर्म्युला याचा उपयोग काय, तर इव्होल्युशनचा अभ्यास करण्यासाठी या डेंटल फॉर्म्युलाची मदत ही आपण घेत असतो। जे बायोलॉजीचे अभ्यास करणारे लोक आहेत यांना हे कळतं की दातांची संख्या, आता 2, 1, 2, 3 म्हटलं म्हणजे पहिला 2 म्हणजे इनसिजरच असणार, नंतर कॅनाइन, नंतर प्रीमोलर आणि मोलर, हा सिक्वेन्स ठरलेला आहे। जगभरात कुठेही आपण गेलात ह्याच क्रमाने हा डेंटल फॉर्म्युला सांगितला जाईल। आणि याच्या जवळपास समजा
एखादा आपण मंकी बघितला किंवा एखादा एप्स बघितला चिंपांजी सारखे गोरिला सारखे किंवा काही माकड आपण पाहिलेत, तर यांच्यामधला डेंटल फॉर्म्युला म्हणजे टोटल जी दातांची संख्या आहे ही आपल्यामध्ये 32 आहे, यांच्यामध्ये 32, 34, 36 अशा प्रकारची साधारणतः ती असते, म्हणजे 32 जवळपास त्यांच्यामध्ये दातांची संख्या आहे। म्हणजेच ते जे उत्क्रांतीच्या दृष्टीने आपल्याला जवळचे जे प्राणी आहेत हे मंकीज आणि एप्स आहेत, आणि म्हणून त्यांची दातांची संख्या आणि आपली दातांची संख्या ही याच्यामध्ये फारशी तफावत आपल्याला आढळत नाही। तसंच एखाद्या वेळेस आपल्याला एखादे फॉसिल्स मिळतात, खूप वर्षांपूर्वीचे अवशेष मिळतात प्राण्यांचे, त्याच्यात हे खूप वर्षांपूर्वीचे असल्यामुळे पूर्ण जबडा आपल्याला मिळेलच असं नाही, मग जबड्याचा एकच तुकडा आपण आपल्याला सापडला तर त्याच्यावरून आपण पूर्ण तोंडात किती दात असतील त्यांची संख्या कॅल्क्युलेट करू शकतो, ते दात कोणत्या प्रकारचे आहेत, इनसिजर्स किती आहेत, कॅनाइन्स किती आहेत, प्रीमोलर्स किती आहेत, त्याच्यावरून तो प्राणी शाकाहारी आहे की मांसाहारी आहे, कॅनाइन्स मोठे असतील तर मांसाहारी असेल, प्रीमोलर्स मोलर्स जास्त रुंद असतील तर तो शाकाहारी असेल। नंतर त्या दातांच्या संख्येवरून, त्याच्या डेंटिशनवरून, त्याच्या जबड्याचा आकार कसा असेल, जबड्याच्या आकारावरून, त्याच्या डोक्याचा आकार केवढा असेल, डोक्याच्या आकारावरून, त्याच्या शिराचा आकार किती असेल, अशा अनेक गोष्टींचं गेसिंग आपल्याला नुसत्या एवढ्या जबड्यावरून सुद्धा करता येतं, आणि म्हणून डेंटल फॉर्म्युला ही एक अतिशय महत्त्वाची अशी कन्सेप्ट आपल्या बायोलॉजीमधली आहे। आता बघूया आपण स्ट्रक्चर ऑफ टीथ। दाताचा जो आपल्याला बाहेरून दिसणारा भाग आहे याला म्हणतात क्राउन, इट इज द व्हिजिबल पार्ट, आणि जो दाताचा भाग आपल्या जॉ बोनमध्ये आपल्या गममध्ये हिरडीमध्ये एम्बेड झालेला आहे, आतमध्ये रुतलेला आहे, याला म्हणतात रूट, आणि दोघांचा जॉईंट ज्या ठिकाणी आहे मग त्या भागाला नेक असं म्हटलं जातं। ह्या क्राऊनचा सगळ्यात वरचा जो भाग असतो जो व्हाईट कलरचा आहे साधारणतः, याला म्हणतात इनॅमल, इट इज सिक्रेटेड फ्रॉम एमिओब्लास्ट सेल्स। या सेल्स कुठे असतात काय असतात ते आपण बघू नंतर, आता सध्या एवढं लक्षात घ्या की दाताचा सगळ्यात बाहेरचा भाग याला काय म्हणायचं, इनॅमल, त्याच्या खालचा लेअर आहे दाताचा तो म्हणजे डेंटिन। इनॅमल इज द हार्डेस्ट पार्ट इन ह्युमन बॉडी, आपल्या शरीरातला सगळ्यात हार्ड पार्ट म्हणजे इनॅमल। नंतर हा जो दुसरा पार्ट आहे हा पण हार्ड असतो, मात्र तो थोडासा बोन लाईक असतो, इनॅमलपेक्षा कमी हार्ड आहे, आणि हा तयार होतो ओडोन्टोब्लास्ट सेल्सपासून, आणि त्याच्या आतमध्ये हा पल्प आहे, एक पल्प म्हणजे लगद्यासारखं सेमी सॉलिड अशा प्रकारचं मटेरियल ह्या दाताच्या आतमध्ये पोकळी असते, याच्यामध्ये हे भरलेलं असतं। याच्यामध्ये काय काय आहे पल्पमध्ये, तर ब्लड वेसल्स, रक्तवाहिन्या आहेत, नर्व्ज आहेत, काही कनेक्टिव्ह टिश्यू त्याच्यामध्ये आहे, आणि काही सेल्स त्याच्यामध्ये असतात। या सेल्स कोणकोणत्या आहेत, तर एमिओब्लास्ट जे या ठिकाणी आपण बघितलं बघा एमिओब्लास्ट, नंतर ओडोन्टोब्लास्ट, त्यांचे कामं बघितली तर आपण त्या काय करतात, नंतर सिमेंटोसाइट्स, दाताला त्याच्या मुळाशी घट्ट पकडून ठेवण्यासाठी या सिमेंटोसाइट्स पासून विशिष्ट प्रकारचं सिक्रिशन तयार होतं बघा। तर अशा प्रकारे आपण आज बकल कॅव्हिटीबद्दलची माहिती घेतली, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत फॅरिंग्स आणि इसोफॅगस या दोन भागांची। आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया, व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये। आपण जो प्रश्न मी विचारलेला आहे डेंटल फॉर्म्युला
इन चाइल्ड, तो अपन कैलकुलेट करा आणि तो जरूर पाठवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.